कोरोना आणि मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. कोरोना काळात राजकारण करू नये असं सर्व राजकीय पक्ष सांगत असले तरी राज्यातील राजकारण जोरात सुरू आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करायला केंद्र सरकार अपयशी ठरतंय अशी वारंवार तक्रार राज्य सरकारकडून होत असताना राज्य सरकारनं विधिमंडळात सर्व वस्तुस्थितीबद्दल चर्चा करून राज्यातील जनतेसमोर खरं चित्र आणावं. कोरोना उपाययोजना आणि मराठा आरक्षण यावर तपशीलवार चर्चा करण्यास 2 ते 3 दिवसांचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. दरेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधलाय. लसीकरण, वाढता कोरोना प्रादुर्भाव, पोलीस बदली, आमदार निवास बांधकाम, निविदा, वेतन यावर मोकळेपणे भाष्य त्यांनी केलं. केंद्रानं महाराष्ट्राला सर्वाधिक लसी पुरवल्यामुळंच जगामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक लसीकरण होऊ शकलंय आणि याची कबुलीच आज आरोग्यमंत्र्यांनी दिली असल्याची माहिती प्रवीण दरेकरांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मध्ये सर्वाधिक लसीकरण झाल्याचं त्या ठिकाणी राजेश टोपेंनी सांगितलं. जी वस्तुस्थिती आहे 28 लाख डबल डोस आणि 1,67,00,000 वरती सिंगल डोस महाराष्ट्रामध्ये या देशात सर्वाधिक दिले गेले आहेत. याचा अर्थ त्यांनी स्वतःहून कबूल केलाय की देशामध्ये सर्वाधिक लस ही महाराष्ट्राला पुरवली गेली, म्हणूनच त्या ठिकाणी सर्वाधिक लसीकरण या ठिकाणी केलं गेलं आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला केंद्रानं आम्हाला कमी दिलं या बोलण्याला काहीच अर्थ नाही हे त्यांच्याच वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाची मागणी लसीकरणाच्या बाबतीमध्ये आपल्याकडं लसीकरण करण्याची क्षमता जास्त आहे आपण सांगतो आणि म्हणून लसीकरणाच्या बाबतीत खूप मायन्यूट लेवलला नियोजन करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आपण बघाल की आज त्या ठिकाणी अनावश्यक गर्दी केंद्रांवर होते तर आता त्या ठिकाणी बुकिंग शिवाय येऊ नये म्हणून अंधेरी सारख्या केंद्रावर फक्त 2-3 माणसं आली. एकीकडे झाली तर गर्दी जास्त होते, नाहीतर त्या ठिकाणी अजिबात केंद्रावर कोण येत नाही. याला कारण त्या ठिकाणी सिस्टीम अजूनही नीट ग्राहकांकडे किंबहुना आपल्या रुग्णांकडे पोहोचवण्याची या ठिकाणी नीट रचना झाली नाही असं माझं स्पष्ट मत आहे. मला वाटतं पोलीस खात्यांच्या बदल्या हा एक आता मोठा संशोधनाचा आणि चिंतेचाच विषय झालेला आहे. कारण पोलीस खात्यामध्ये सरकार, पोलीस प्रशासन आणि त्या ठिकाणी व्यक्तिगत इंटरेस्ट आणि सूडभावनेतनं या बदल्यांचं स्वरूप दिसतंय. मला वाटतं परमवीर सिंगांच्या स्क्वॉडमध्ये त्या ठिकाणी दया नाईक आणि सारी मंडळी असल्या कारणानं आता परमवीर सिंग टार्गेट असल्यामुळे परमवीरांशी ज्या ज्या निगडीत गोष्टी असतील त्या करण्याचं शासनाचं धोरण दिसतंय. शासनाचा तो भाग आहे परंतु सूडभावनेनं पूर्वग्रह दूषितपणे या ठिकाणी पोलिसांसारख्या खात्यामध्ये होता कामा नये अशी आमची अपेक्षा आहे. आम्हाला कोणाला पाठीशी घालायचं काही कारण नाही.